येवा कोकण आपलाच असा, येवा कोकण आपलाच असा। कधी पाहिला का स्वर्ग आलं मनात, निघा सुसाट पाहू निघा हो, राहे जादू याची दीर्घ। उडून जा उडून जा पोहू निघा हो, आलं मनात निघा सुसाट पाहू निघा हो। स्वप्न सुंदरी कोकण, एक नंबरी कोकण, लय भारी कोकण सागरी कोकण, लय भारी कोकण सागरी कोकण। संस्कृतीशी जुळली नाळ, इतिहासाशी नाते, दुर्ग किल्ले अभिमान, स्वराज्य निर्मात, शालू हिरवा डोईवर निळा काठ पदर, सुस्वरूप सुंदर जणू खेळते नजर। नवी नवरी कोकण, स्वप्न सुंदरी कोकण, लय भारी कोकण सागरी कोकण, लय भारी कोकण सागरी कोकण। काय ताई, रांगोळी? नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात हे असं काहीतरी करायचं असतं आणि आयुष्य मनसोक्त जगायचं असतं, कारण आयुष्य खूप महत्त्वाचं आहे। आणि नेहमीच्या रुटीन आयुष्यात जर निराशा आली ना, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप झगडावं लागतं। पण हो, ही वेळ मी तुमच्यावर येऊ देणारच नाही आहे, कारण आजही मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे सागरी कोकण फिरायला। आलंय ना मनात, तर निघा सुसाट ताई, जरा एका रत्नागिरी फिरून आणतंय। हा चला। रत्नागिरीचं हे नवरूप आता झळाळत जरी असलं, तरीही उतरत्या छपराचं, मातीच्या कौलांचं आणि लाकडी खांबांवर उभसलेलं रत्नागिरीकरांचं श्रद्धास्थान, म्हणजेच रत्नागिरीच्या 12 वाड्यांचं ग्रामदैवत श्रीदेव कालभैरव, म्हणजेच भैरीबुवा। या मंदिराला खूप जुना इतिहास आहे, म्हणजे कान्होजी आंग्रे यांचा मुलगा सखोजी जेव्हा रत्नागिरीत आला, तेव्हा त्याच्यासोबत 5 गुजर नामक कुटुंब रत्नागिरीत दाखल झाली आणि या कुटुंबानीच या मंदिराची उभारणी केली। कोकणातील शंकराच्या मंदिराप्रमाणे रचना असणाऱ्या या मंदिराचा संपूर्ण परिसर झाडांनी वेढलेला आहे। मंदिराच्या दारातील वड पिंपळ या वृक्षांचे विस्तारलेले बुंदे या पुरातन मंदिराचे साक्षीदार आहेत। मंदिराच्या आवारात पाण्याचे मोठे तलाव देखील आहे। मंदिरात प्रवेश करताच दुरूनच श्रीदेव कालभैरवाचं दर्शन होतं। तृणबिंदुकेश्वर देवस्थान आणि जंबुकेश्वराचं स्वयंभू असे शिवपंचायतन आहे। या शिवपंचायतनामध्ये हरतालिकेचे दुर्लभ असे मंदिर आपल्याला पाहायला मिळते। 1967 पासून मंदिरात पब्लिक ट्रस्टची स्थापना झाली आणि तेव्हापासून मंदिराचा सर्व कारभार ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्यात येतो। ओढ म्हणजे काय हे गावाला गेल्याशिवाय कळत नाही, आणि शिमगा म्हणजे काय हे कळून घ्यायचं असेल तर कोकणाशिवाय पर्याय नाही। दरवर्षी कालभैरव मंदिरात फाल्गुन पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत होळीचा म्हणजे शिमग्याचा सण साजरा केला जातो, आणि या सणामध्ये पालखीत असणारी भैरीची सोन्याची मूर्ती डोळ्यात साठवण्यासारखी असते।
आणि मग निशाण अब्दागिरी यांच्यासह भैरीबुवाची पालखी वाजत गाजत खेडोपाड्यातून निघते. हुरा रे हुरा रे, आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा रे, होनी हो. रत्नागिरी बस स्टँडपासून अवघ्या 2 किलोमीटरवर असणारा थिबा राजवाडा ही ऐतिहासिक वास्तू रत्नागिरीचं खास आकर्षण आहे. वास्तुकलेचा उत्तम नमुना असणारा हा राजवाडा ब्रह्मदेशाच्या म्हणजे सध्याच्या म्यानमारचा राजा थिबा याला नजर कैदेत ठेवण्यासाठी 1910 साली इंग्रजांनी बांधून घेतला. १९१६ साली याच राजवाड्यात राजाचा मृत्यू झाला. सुंदर परिसरात उभा केलेला हा पॅलेस 3 मजली असून यावर उतरत्या कौलांचा छप्पर आहे. याचं बरंचसं बांधकाम आणि माळी लाकडी आहे. यामध्येच एक संग्रहालय असून त्यात राजाने वापरलेल्या बऱ्याच वस्तू काही मूर्त्या आपल्याला सहज पाहायला मिळतात. सध्या ही वास्तू पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून पर्यटकांसाठी खुली आहे. इथून जवळच नगरपालिकेने थिबा पॉइंट येथे जिजामाता उद्यान पर्यटकांसाठी खुलं केलं आहे. निसर्गरम्य खाडी परिसर आणि समुद्राचा व्ह्यू इथून मोहक दिसतो. बरं, समोरच दर्यावर्दींना दिशा देणारा दीपस्तंभ अगदी थाटात उभा आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, इथला सूर्यास्त पाहण्यासाठी रत्नागिरीकर इथं नेहमीच गर्दी करतात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 1856 साली रत्नागिरीमध्ये झाला. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भागातील हेच तुमदार कोकणी घर जिथे टिळकांचा जन्म झाला. या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून लोकमान्यांची पगडी संग्रहित करण्यात आलेली आहे. सोबतच टिळक घराण्याची संपूर्ण वंशावळ आणि टिळकांचा जीवनपट चित्ररूपातून साकारण्यात आलेला आहे. इंदिराबाई गोरे यांचं हे मूळ घर. लोकमान्यांचे वडील शिक्षक म्हणून रत्नागिरीला कामाला आले आणि या घरात भाड्याने राहू लागले. तब्बल 10 वर्ष लोकमान्यांचं इथे वास्तव्य होतं. शासनाच्या पुरातत्व खात्याने ही वास्तू जतन करून पुढे स्मारक म्हणून घोषित केली. बापरे,
किती तो मोठा इतिहास रत्नागिरीला लाभलेला आहे. या इतिहासाची पानं चाळता चाळता थक्क होऊन जायला होतं, पण आता लागली आहे खूप भूक. दोन वडापाव लगेच उडवतो आणि पुन्हा तुमच्या भेटीला येतो. वडापाव वडापाव आलोच. लय भारी कोकण सागरी कोकण. दोन वडापाव खाऊन माझ्यामध्ये आता एनर्जी आली आहे, उत्साह आलेला आहे, छान टवटवीत झालो आहे मी. चला तर मग हीच एनर्जी हाच उत्साह घेऊन जाऊया पुढच्या प्रवासाला. आलंय मनात तर निघा सुसाट. चला रत्नागिरी किनारपट्टीवर हिंदू मुस्लिम ख्रिस्त अशा वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आनंदानं गुण्यागोविंदानं आणि सगळ्यात महत्त्वाचं एकत्र राहतात. हिंदू मुस्लिम यांच्या ऐक्याचं प्रतीक असलेला पीर बाबर शेख औलिया यांचा दर्गा रत्नागिरीतील हातीस या गावी आहे. हे एक जागरूक देवस्थान असून गेली अनेक वर्ष इथं हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा उरुस साजरा करतात. या देवस्थानचे मानकरी जसे मुस्लिम बांधव आहेत तसेच हिंदू बांधवही आहेत. उरसा दिवशी संदल म्हणजेच दर्ग्याला चंदनाचा लेप चढवण्याचा कार्यक्रम होतो आणि त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर होणाऱ्या पारंपरिक शस्त्रांचा खेळ पाहण्यासाठी लोक रात्रभर थांबलेले असतात. या उरुस उत्सवाला जगभरातून सुमारे 5 लाख भाविक दरवर्षी श्रद्धेने येतात. उरुसाच्या दुसऱ्या दिवशी दर्ग्यामध्ये नवस बोलणं, नवस फेडणं असा कार्यक्रम सुरू असतो आणि मग दुपारी सगळ्यांना मांसाहाराचा प्रसाद देऊन या उरुसाची सांगता होते. काय मग आहे ना एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव. अशी एकात्मता तुम्हाला कोकणात सगळीकडेच पाहायला मिळेल. चला तर मग अजून कोकण पाहायचा बाकी आहे, पुढच्या प्रवासाला निघूया. रत्नागिरीपासून फक्त आणि फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेला पानवल हा धबधबा निसर्गाच्या कुशीतला मनसोक्त कोसळणारा आणि नयनरम्य धबधबा आहे. सहकुटुंब या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा इथं कायमच ओढा असतो. बरं, तुम्ही तुमची गाडी या धबधब्यापर्यंत नेऊ शकता आणि या सुरक्षित धबधब्याचा आनंदही लुटू शकता. आणखी एक खुश खबर आहे, लवकरच इथे एक मोठं पर्यटन स्थळ विकसित होणार आहे. तेव्हा मला खात्री आहे तुम्ही या धबधब्याला नक्कीच भेट द्याल. पण माझा मोह आता काही आवरत नाही आहे, मी चाललो आहे तो मनसोक्त कोसळणारा धबधबा पाहायला, पानवल धबधबा. चला रत्नागिरी शहर हे शांत स्वच्छ समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. शहराकडून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भाटे गावाशेजारील भाटे हा समुद्र किनारा शांत स्वच्छ असून सुरूच्या बनानी वेढलेला आहे. किनाऱ्यालगतच्या सुंदर सुरूबनाच्या रांगा मन वेधून घेतात. वाळूचा किनारा संपता संपताच खडकांवरील समुद्राच्या गाजांचा आवाज आणि उधळणारे तुषार आपल्याला मोहून टाकतात.
या खडका शेजारील किनाऱ्यावर असलेलं झरी विनायकाचं मंदिर म्हणजे स्वर्गच. मंदिरासमोर गोड्या पाण्याचं तळ आहे, जिथे बाराही महिने वाहणारा गोड्या पाण्याचा झरा असतो. म्हणूनच या मंदिराला झरी विनायक मंदिर असं म्हणतात. निसर्गाने नटलेलं हे कोकण म्हणजे स्वर्गच. आणि हो, निसर्गासोबत इथला कोकण मेवाही प्रसिद्ध आहे. म्हणजे बघा, आंबा पोळी, फणस पोळी, काजूचे घर, त्यानंतर आमसुलं. अरे फक्त नावं काय घेत बसायची, टेस्ट करायला पाहिजे ना. तुम्ही याल तेव्हा टेस्ट करालच, पण मी आत्ताच्या आत्ता हे सगळं टेस्ट करणार आहे. जरा लगेच आलो. हो आलो आलो. लय भारी कोकण. कोकण मेव्याचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत पावसमध्ये. रत्नागिरीला संत परंपरेचा वारसाही लाभलेला आहे. रत्नागिरीपासून अवघ्या 16 किलोमीटरवर असणाऱ्या पावस येथे स्वामी स्वरूपानंद यांचं जन्मस्थान आणि समाधीस्थान आहे. 1974 साली स्वामी समाधीस्थ झाले आणि मग याच ठिकाणी स्वामींचं भव्य असं समाधी मंदिर बांधण्यात आलं. भगवंताचे सच्चे उपासक असणाऱ्या स्वामी स्वरूपानंद यांनी ब्रिटिशांविरुद्ध असहकार पुकारून स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. एरवडा जेलमध्ये असताना स्वामींच्या विचारांमध्ये अमूलाग्र बदल होऊन परमेश्वरावरची श्रद्धा दृढ झाली आणि तिथूनच त्यांचा स्वामी स्वरूपानंद म्हणून आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. स्वामींच्या समाधी मंदिरात तळमजल्यावर ध्यान केंद्र आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाने ज्ञानेश्वरीचं किमान एक पान वाचावं अशी इथली प्रथा आहे. या मंदिरात स्वामींचं चैतन्यरूपी वास्तव्य आहे अशी भाविकांची धारणा आहे. स्वच्छ आणि नेटनेटक्या या मंदिरात प्रसन्न शांतता अनुभवायला मिळते. चला ही शांतता मनात साठवूया आणि मगच पुढच्या प्रवासाला निघूया. ओम रामकृष्ण हरी. रत्नागिरीवरून सिंधुदुर्गाकडे आपण सागरी महामार्गाने निघाल्यावर आपल्याला वाटेत दिसतात सुंदर समुद्रकिनारे, सुंदर खाड्या आणि मनाला भुरळ घालणाऱ्या नारळा पोफळीच्या बागा. आ हा हा हा. आणि हो, इथून 25 किलोमीटर अंतरावर गेल्यावर आपण जाऊन पोचतो पूर्णगड किल्ल्यावर. मुचकुंदी नदीच्या उत्तरेकडील टेकडीवर हिरवी गार शाल पांघरून हा किल्ला ऐटीत उभा आहे. या किल्ल्यावरून तुम्हाला समोर शांत, स्वच्छ आणि अथांग असा गावखाडीचा समुद्रही दिसतो. किती हिंडलं, किती बागडलं तरी इथून पाय मात्र निघत नाही. याचं कारण ठाऊक आहे तुम्हाला? मला ठाऊक आहे. इथला सूर्योदय जशी नवीन ऊर्जा घेऊन येतो, तसंच इथली हळवी संध्याकाळ तांबड्या रंगात न्हावून निघते. खरं सांगू, मला आज इथे थांबावं असं वाटत नाही आहे, तरी थांबावं लागणार आहे, कारण आपल्याला पुढच्या भागात भेटायचं आहे नवीन सूर्योदय घेऊन. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, खुशाल राहा आणि जर का तुमच्या मनात आलं तर निघा सुसाट.